कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरणार्थ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना. माजलगाव शहरातील यशोधरा बुद्धविहार फुलेनगर माजलगाव येथे वसंतराव बाबूराव जावळे यांच्या पत्नी कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा 7 फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व पूजनीय भदंत 35 महाथेरो यांच्या हस्ते दिनांक 11 डिसेंबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर पंकज वसंतराव जावळे, प्रज्ञानंद वसंतराव जावळे, प्रीतमकुमार जावळे व प्रज्वल जावळे यांनी केले असून 7 फूट उंचीच्या भव्य अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची मिरवणूक यशोधरा बुद्धविहार फुलेनगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यशोधरा बुद्धविहारापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शहरातील बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, डॉक्टर रामप्रसाद बजाज, स्वारीपचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस, माजी नगराध्यक्ष अशोक तिडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद स्वामी, कचरू खळगे, पंचायत समिती सदस्य श्रीहरी मोरे, नवनाथ धायजे, भीमराव टाकणखार, राजेश साळवे, सचिन डोंगरे, अविनाश बनसोडे, सुशांत पळ, प्राचार्य कमलाकर कांबळे, खाजप्पा गायकवाड, दत्ता कांबळे, बाबासाहेब जाधव, मधुकर साळवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रिपाईचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अविनाश जावळे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव जावळे यांनी केले तर संचलन बोधाचार्य दशरथ मकसरे यांनी केले. लोकप्रिय आमदार प्रकाशदत्त सोळंके यांनी त्यांच्या भाषणातून वसंतराव जावळे यांनी बाबासाहेबांची शिकवणूक लक्षात ठेवून त्यांच्या कालवश पत्नी लताताई यांच्या मृत्यूनंतर देखील मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले त्याचीच प्रचिती म्हणून त्यांची 2 मुले उच्च पदस्थ शासकीय अधिकारी तर 1 मुलगा खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सर्वांनीच वसंतराव जावळे यांच्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन मुलांना अधिकारी बनवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करून जावळे परिवाराला असेच सामाजिक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी अमर साळवे, बीड.